राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात केलेलं विधान चर्चेचा विषय ठरले. जरांगे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐक्याचा आणि सर्वधर्म समभावाचा विचार पुढे नेत असतील तर त्यांना सहकार्य करायला पाहिजे असं पवार यांनी म्हटलंय. यातून जरांगे यांना चुचकारण्याचा प्रयत्न पवार यांनी केलाय. बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत होत असून त्याकडे राज्याचं लक्ष लागलंय. या निवडणुकीसह अन्यत्र प्रभाव पाडण्यासाठीच पवार यांनी हे वक्तव्य केल्याचं मानलं जातंय. जरांगे यांनीही ज्यांना पाडायचंय त्यांना जोर लावून पाडा असं म्हणत अप्रत्यक्षपणे भाजपकडे अंगुली निर्देश केल्याचं दिसून येतंय. त्यामुळे जरांगे फॅक्टर अनेक ठिकाणी महायुतीसाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. तर आघाडीसाठी हा फॅक्टर पॉवरफुल ठरू शकतो असंही मानण्यात येतं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर रान उठवली. मात्र निवडणुकीत त्यांनी तटस्थ भूमिकाच घेणं पसंत केलं. ज्यांना पाडायचं आहे त्यांना पाडा असं आवाहन त्यांनी केलं. मात्र तरीही जरांगे यांच्या मनात राज्यातील महायुतीचे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल असंतोष असल्याचं दिसतंय. विशेषतः ज्या बीडमध्ये मराठा आंदोलकांवर लाठीमार झाला त्या जागेवरून जरांगे आणि त्यांचे समर्थक आक्रमक पवित्र्यात दिसत आहेत. बीडमध्ये शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली. सोनावणे यांनी भाजपाच्या फायर ब्रँड नेत्या पंकजा मुंडे यांच्यापुढं कडवं आव्हान उभं केले. त्यामुळे या निवडणुकीला ओबीसी विरुद्ध मराठा असंच स्वरूप प्राप्त झाले. ही निवडणूक अटीतटीची होणार हे निश्चित झाले. दोन्ही बाजूकडून ही निवडणूक आपल्या बाजूने फिरवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. पंकजाताईंनी मोदींपासून गडकरीपर्यंत सर्वांच्या सभा लावल्या. पंकजाताईंकरता उदयनराजेंनीही आपली कॉलर उडवल्याचं बीडमधील जनतेनं पाहिलं. दुसऱ्या बाजूला शरद पवार हे देखील कूटनीतीचा वापर करताना दिसले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि जरांगे पाटील हा धागा जोडून पवारांनी जरांगे समर्थकांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. जरांगे असोत वा अन्य कुणी असो छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐक्याचा व सर्वधर्मसंभावाचा विचार कुणी पुढे नेत असेल तर त्यांना सहकार्य केलंच पाहिजे असं पवार म्हणाले. पवारांचे हे विधान जरांगे समर्थकांसाठी सुखावणारे ठरावे. हे विधान चांगलंच परिणामकारक ठरल्याचं बीडमधील काही मंडळींचं म्हणणं आहे. बजरंग बाप्पा सोनवणेंसाठी ही पॉवर देणारी गोष्ट ठरू शकते. खरं तर बीडमधील आव्हान मोठं आहे. गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी मराठा अल्पसंख्य अशी सर्वसमावेशक मतपेढी येथे बांधली. त्यामुळे या घटकांची मतेही भाजपात असूनही मुंडे कुटुंबियांना मिळत असतं. तथापि जरांगे फॅक्टरमुळे ही मतपेढी तुटू शकते असं मांडलं जातं. जरांगे यांचा बीड दौरा त्यातील त्यांची भूमिका या गोष्टीही त्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरत आहेत. या दौऱ्यात जरांगे यांनी ज्यांना पाडायचं आहे त्यांना सणकून पाडा असं आवाहन करतानाच सत्ताधाऱ्यांविरोधात रोषही प्रकट केला होता. मराठ्यांमुळेच मोदींना महाराष्ट्रात इतक्या सभा घ्याव्या लागल्याचा टोलाही त्यांनी हाणला होता. जरांगे यांनी कोणाला निवडून देण्याविषयी आजवर थेट आवाहन केलेलं नाही. मात्र त्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात मतदान करण्याचं अप्रत्यक्षपणे सूचित केल्याचं दिसतंय. मराठा समाज जातीयवादी नाही अन्यथा वसंतराव नाईक सुशीलकुमार शिंदे मुंडे बंधू भगिनी यांना प्रतिनिधित्व मिळालं नसतं याकडे त्यांनी लक्ष वेधलं. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हुकुमशाह असं संबोधलं. त्यामुळे जरांगे समर्थकांमध्ये जायचा तो संदेश बरोबर गेला. स्वाभाविकच बीडसह सर्वच मतदारसंघामध्ये जरांगे समर्थकांकडून प्रामुख्याने आघाडीला पाठबळ दिलं जात असल्याचं चित्र पाहायला मिळालं. जालन्यात भाजपाचे रावसाहेब दानवे हे सलग 5 वेळा निवडून आले आहेत. याच दानवेंविरोधात आधी जरांगे पाटील यांचं नाव चर्चेत होतं. मात्र जरांगे यांनी निवडणुकीच्या राजकारणात उतरणार नसल्याचं स्पष्ट केलं. तिथे काँग्रेसचे कल्याण काळे यांनी दानवेंना आव्हान दिलं. येथेही दानवेंना मराठा समाजाच्या नाराजीचा फटका बसण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. चौथ्या टप्प्यात बीडसह नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर नगर शिर्डी तर 5व्या टप्प्यात मुंबई ठाणे आणि नाशिकात मतदान होत आहे. यात प्रामुख्याने मराठवाड्यात जरांगे यांचा मोठा प्रभाव दिसतो. त्यामुळे जरांगे फॅक्टर मराठवाड्यात निर्णायक ठरू शकतो. त्याचबरोबर जळगाव नाशिक मावळसारख्या मतदारसंघामध्येही त्याचे परिणाम दिसू शकतील असं बोललं जातं. एकूणच शरद पवार यांचं टायमिंग आणि जरांगेंचं नेटवर्किंग या दोन्ही गोष्टी बीडच्या रणांगणात जुळून आल्यात. जरांगे
हे शिंदे समर्थक असल्याचे आरोप पूर्वी व्हायचे, आता पवारांचे समर्थक असल्याचेही आरोप होत असतात, पण जरांगेंनी आपला स्वतंत्र बाणा वेळोवेळी दाखवून दिलाय. आता हा फॅक्टर महायुतीला आणखी बॅकफुटला घेऊन जाणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.